फ्रेंड्स नेक्स्ट टॉपिक इज ऑन नेक्स्ट प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस आपण वेगवेगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेस बघत आहोत तर त्याच्यापैकी आपण काही पाहिलेले आहेत इरिव्हर्सिबल रिव्हर्सिबल आयसोथर्मल आयसोबारिक आयसोकोरिक तर आता ही जी आहे ती पाचवी आहे ती आहे ती ॲडियाबॅटिक आहे आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये एकतर टेम्परेचर कॉन्स्टंट होतं प्रेशर कॉन्स्टंट होतं आयसोकोरिकमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं आता इथे एडियाबेटिक प्रोसेसमध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत सो इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हिट फ्रॉम ऑर टू द सिस्टीम याचा अर्थ काय की सिस्टीम कडून किंवा सिस्टीमकडे कुठल्याही प्रकारे हिटचं ट्रान्सफर होणार नाही अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं एडियाबेटिक प्रोसेस बघा ॲडियाबोबेटिक प्रोसेस म्हणजे काय आहे ती की अशी एक प्रोसेस आहे की जी प्रोसेस होत असताना हिटचं ट्रान्सफर हे सिस्टीमकडे पण होत नाही किंवा सिस्टीमकडून कडून पण होत नाही आहे अशा प्रोसेसला काय म्हणायचं एडियाबेटिक प्रोसेस आता फिगर फोर पॉईंट एटीन शोज म्हणजे कुठली आहे तर ती ही आहे की पी व्ही डायग्रॅम फॉर द ॲडियाबेटिक प्रोसेस आता ह्या प्रोसेससाठी पी व्ही डायग्रॅम काय आहे बघा ए म्हणजे इनिशियल आहे बी आहे ती फायनल स्टेट आहे इनिशियल प्रेशर करस्पॉन्डिंग फा इनिशियल व्हॉल्युम फायनल प्रेशर करस्पॉडिंग फायनल व्हॉल्युम ठीक आहे मग सो धीस फिगर शोज द पी पीव्ही डायग्राम ऑफ अन ॲडियाबेटिक प्रोसेस सो फॉर एन ॲडियाबॉटिक चेंज आता इथं नो ट्रान्स म्हणजे हिट नो ट्रान्सफर ऑफ हिट होते ना त्यामुळे इथे क्यू इज इक्वल टू झिरो होणार आहे ठीक आहे सो so, हिट ट्रान्सफर टू ऑर फ्रॉम द सिस्टीम इज प्रिव्हेंटेड हीट ट्रान्सफर काय केलेली आहे प्रिव्हेंट आहे म्हणजे थांबवल्या बाय आयदर परफेक्टली इन्सुलेटिंग द सिस्टीम फ्रॉम इट्स एनवायरमेंट हीट कशी काय प्रिव्हेंट केलेली आहे की जी आपली सिस्टीम आहे ती एनव्हायरमेंटपासून टोटली काय केले आहे केले केली आहे और किंवा बाय कॅरिंग आउट द चेंज रॅपिडली सो दॅट देअर इज नो टाइम फॉर एनी एक्सचेंज ऑफ हिट किंवा तीच प्रोसेस इतक्या फास्टली घडवून आणायची की जेणेकरून हीट ट्रान्सफर होण्यासाठी किंवा हीट एक्सचेंजला कुठल्याही प्रकारे टाईम दिला जाणार नाही सो देअर इज नो टाइम फॉर एनी एक्सचेंज ऑफ हीट असं एवढा फास्ट जरी आपण प्रोसेस केली एखादी थरमणाने प्रोसेस तरी अशा केसमध्ये क्यू विल बी इक्वल टू झिरो अशा दोन पद्धतीनं आपली जी ॲडियाबेटिक प्रोसेस होऊ शकते आता पंक्चरिंग ऑफ अन इन्फ्लेटेटेड बलून और टायर बघा एक अचानकपणे बलून आहे तो पंक्चर केला किंवा टायर पंक्चर झाला तर त्या कशा प्रोसेस होणार ॲडियाबेटिक चेंजेस किंवा तर ॲडबेटिक प्रोसेस होणार मग अशा ॲडियाबेटिक चेंजसाठी डेल्टा यू इज इक्वल टू मायनस ऑफ डब्ल्यू आता हेचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे की काय होतं बघायचं आहे म्हणजे सिस्टीम एक्सपांड्स ॲडियाबेटिकली म्हणजे आता इथे फॉर एक्झाम्पल हेच घ्या एक आपला पंक्चरिंग ऑफ अ बलून किंवा टायर तिथे काय होते आतली जी एअर आहे ती सगळी ऑल ऑफ सडन व्हेरी फास्टली बाहेर येते त्यामुळे एक्सपान्शन होते सो so, त्या आतमधला जो गॅस आहे बलूनच्या किंवा टायरमधला किंवा एअर असती ती म्हणजे सिस्टम झाली आणि पंक्चर झाल्यानंतर एकदम एक्सपांड होते सो सिस्टीम एक्सपांड एडियाबेटिकली डब्ल्यू इज पॉझिटिव्ह वर्क इज डन बाय द सिस्टम अँड डेल्टा यू विल बी निगेटिव द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस सिस्टीमची इंटरनल एनर्जी आहे ती डिक्रीज होती आहे आणि सिस्टीमकडून वर्डन होतं त्यामध्ये वर्डन कसं असेल त्यावेळेला पॉझिटिव्ह असेल वेन द सिस्टीम इज कॉम्प्रेस्ड ॲडियाबेटिकली ज्यावेळेला आपली सिस्टीम आहे ती आपण कॉम्प्रेस करू डब्ल्यू काय असणार आहे निगेटिव्ह वर्क इज डन ऑन द सिस्टीम आणि इन दॅट केस डेल्टा यू मीन्स इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इनक्रीजेस इन अन एडियाबेटिक प्रोसेस <coughs> एडियापॅटिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी आहे ती काय होती आहे इनक्रीज होते इट इज ऑल्सो डॅट फॉर मेनी सिस्टम्स बऱ्याच सिस्टीमचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यावरून काय ऑब्झर्वेशन मध्ये आलेला आहे टेम्परेचर इनक्रीस वेन इंटरनल एनर्जी इनक्रीस अँड टेम्परेचर डिक्रीजेस वेन द इंटरनल एनर्जी इज डिक्रीज काय होते बघा बऱ्याच आयडियाबेटिक थर्मोडायनामिक प्रोसेसेसचा स्टडी केला गेलेला आहे ऑब्झर्वेशन्स काय केलेलं आहे की ॲज टेम्परेचर इनक्रीजेस इंटरनल एनर्जी इनक्रीजेस अँड इफ टेम्परेचर डिक्रीज इंटरनल एनर्जी विल बी डिक्रीज आता दिस इज पी व्ही डायग्रॅम तिथं आपण आत्ता बघितलेली आहे मग आता लेटेस्ट सी वॉट इज द थर्मोडायनामिक्स ऑफ अँड ऍडियाबॅटिक प्रोसेस आता ऍडियाबॅटिक प्रोसेससाठी पी व्ही रेस टू गॅम आहे इज इक्वल टू कॉन्स्टंट इक्वल टू सी आता हा गॅमा म्हणजे काय हा रेशो आहे कसला रेशो आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू किंवा ह्याचं दुसरं नाव काय आहे हा ऍडियाबेटिक रेशो असंही या गॅमाला म्हणलं जातं आता मोनो ॲटोमिक म्हणजे मॉडरेट टेम्परेचरसाठी मोनो ॲटॉमिक गॅस असेल तर त्याच्यासाठी गॅमाची व्हॅल्यू किती आहे फाईव्ह बाय थ्री जर डायटोमिक गॅस असेल तर त्याची गॅमाची व्हॅल्यू किती फायव्ह बाय सॉरी सेवन बाय फाईव्ह आणि जर पॉलिॲटॉमिक गॅस असेल तर गॅमाची व्हॅल्यू किती येणार आहे एट बाय सिक्स अल्टिमेटली इट इज फोर बाय थ्री पॉलिओटॉमिक गॅससाठी आता हा जो पॉईंट आहे हा एक्सटेंड केला गेलेला आहे के की ला जो चॅप्टर होता रेडिएशन ऑफ गॅसेस कॅरेटिक थेअरी अँड रेडिएशन त्या चॅप्टरमध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम वगैरे हा पॉईंट आपण पाहिला होता इक्विपार्टिशन लॉ ऑफ इक्वीपार्टेशन ऑफ एनर्जी वगैरे त्याचंच एक्सटेंशन म्हणून हे इथं घेतलेले आहेत ते एक्सटेंड केल्यानंतर ह्या व्हॅल्यूज येतात कॅल्क्युलेशन केलं तर ह्या व्हॅल्यूज येतात तर ह्या व्हॅल्यूज आता अशाच लक्षात ठेवायच्यात आय विल रिपीट द गॅमा फॉर मोनोटोमिक गॅस इट इज फाय बाय थ्री फॉर डायटोमिक गॅस इट इज सेवन बाय फाईव्ह अँड फॉर पॉलेटोमिक गॅस इट इज फोर बाय थ्री अँड ॲडियाबेटिक सिस्टीम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द एनव्हायरमेंट जी आपली ऍडियाबेटिक सिस्टीम असते ती एन्व्हायरोमेंट पासून थर्मली आयसोलेट केलेली असते देअर फोर इट कॅनॉट एक्सचेंज हीट विथ इट त्यामुळे तिथे हीट एक्सचेंज होत नाही देअर फोर वेन अ सिस्टीम अंडर गोज अँड ऍडियाबेटिक चेंज इट्स टेम्परेचर अँड इंटरनल एनर्जी बोथ चेंज आता जर का हिट एक्सचेंजच होत नाही आहे पण तिथं काहीतरी चेंज तर आहे म्हणजेच ॲटोमॅटिकली टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी दोन्हीही चेंज होणार मग इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर चेंज आर रिलेटेड बाय दिस इक्वेशन ॲज वी नो डेल्टा यू इज इक्वल टू सी व्ही इन टू डेल्टा टी ऑफकोर्स वर्डनचा फॉर्म्युला तर आपल्याला माहितीच आहे डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम इनिशियल वॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम पी टू डी व्ही आता जर का आपण हे इक्वेशन बघितलं तर ह्या इक्वेशनवरून पीची व्हॅल्यू काय येणार आहे सी अपॉन व्ही रेस टू गॅमा त्यामुळे इथं पीची व्हॅल्यू ती सबस्ट्रीट केलेली आहे सी अपॉन व्ही रेस टू गॅमा टू डी व्ही डी व्ही आता हे इंटिग्रेशन डी व्ही अपॉन व्ही रेस टू गॅमा हे आपण इंटिग्रेशनचे स्टँडर्ड रूल्स ॲप्लाय करून सॉल्व्ह केल्यानंतर हे सोल्युशन येतं व्ही मायनस गॅमा कारण हा इथे डिनॉमीटरमध्ये आहे प्लस वन अपॉन वन मायनस गॅमा फायनल म्हणजे अप्पर लिमिट आणि हे लोअर लिमिट पुन्हा हे सबस्ट्यूट केल्यानंतर हे त्याचं सोल्युशन आहे सी अपॉन हा आहे तो बाहेर काढला आहे ब्रॅकेटमध्ये वन मायनस गॅमा इन टू वन अपॉन आता इथे मायनस सेन आहे हे ती चेंजेस केलेले आहेत त्यानुसार अकॉर्डिंगली वन अपॉन व्ही एफ रेस टू गॅमा मायनस वन मायनस ऑफ वन अपॉन व्ही आय गॅमा रेस टू गॅमा मायनस वन ठीक आहे मग हे झालं वर्कडन कुठल्यासाठी झालं हे ॲडयाबॅटिक प्रोसेससाठी झालं अगेन नो दिस सी इज इक्वल टू पी व्ही रेस टू गॅमा हेच इनिशियल आणि फायनलसाठी सेम इक्वेशन असणार आहे सो इनिशियल आणि फायनल मग हे जे इक्वेशन आहे हेच आपण कसं लिहू शकतो आता सीच्या ठिकाणी सी जर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर इथे फायनल आहे आणि इकडे इनिशियल आहे त्यानुसार इथे त्या व्हॅल्यूज सबसूट केलेल्या आहेत ठीक आहे बघा आणि मग आता इथे व्ही रेस टू गॅम आहे आणि इथे म्हणजे इथे फायनल फायनल आणि त्रेस टू गॅमा आणि ते गॅमा मायनस वन सिम्पली त्यामुळे ती टर्म आउट होते आणि मग काय येते पी एफ म्हणजे फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम यांचं मल्टिप्लिकेशन मायनस इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आपल्याला माहितीच आहे अकॉर्डिंग टू दॅट मग इथं ते सबस्टिट्यूशन केलं आहे आर टी इन टू ब्रॅकेट टी आय मायनस टी एफ इनिशियल मायनस फायनल अपॉन वन मायनस ऑफ गॅमा आणि मग हे फायनल इक्वेशन पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय पण वन मायनस गॅम वर्डनचे हे वेरियस फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत प्रॉब्लेममध्ये कुठली व्हॅल्यूज दिले त्यानुसार फॉर्म्युला यूज करायचे आणि कॅल्क्युलेशन काढं करायचे सो दिस इक्वेशन इम्प्लाय दॅट वेन वर्ड इज डन बाय द गॅस कधी वेन द गॅस एक्सपांड्स डब्ल्यू विल बी ग्रेटर दॅन झिरो अँड इनिशियल टेम्परेचर इज ग्रेटर दॅन फायनल टेम्परेचर मीन्स गॅस will कूल cool डाऊन बघा काय काय होतंय जेव्हा हे इक्वेशन काय इम्प्लिक इम्प्लाय करते आहे किंवा काय सांगतंय आपल्याला की गॅसचं एक्सपान्शन आहे वर्क आपलं कसं असणार आहे पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच काय इनिशियल टेम्परेचर इज ग्रेटर दॅन फायनल म्हणजेच कुलिंग होतंय गॅस आपल्या सिस्टीमचं किंवा गॅसचं सिमिलरली इफ वर्क इज डन ऑन द गॅस म्हणजेच वर्डन आपलं निगेटिव्ह झालं लेस दॅन झिरो झालं म्हणजेच कॉम्प्रेशन झालं म्हणजेच इनिशियल टेम्परेचर हे फायनलपेक्षा कमी झालं म्हणजेच इथे वॉर्मिंग अप होणार आहे आपला जो गॅस आहे तो वॉर्मअप होणार आहे मग आता ह्या एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय काय लक्षात ठेवायचे आहेत पॉइंट्स ते इथे सांगितलेले आहेत रिमेंबर दिसमध्ये की ॲडॅबेटिक फॉर दॅन ॲडॅबटिक प्रोसेस इक्वेशन ऑफ द स्टेट काय असतं तर पी व्ही रेस टू गॅमा हे कॉन्स्टंट असतं नो एक्सचेंज ऑफ हिट आहे त्यामुळे की वी बी इक्वल टू झिरो सो द सिस्टम इज परफेक्टली इन्सुलेटेड फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट और चेंज इज व्हेरी रॅपिड दोन्ही केसमध्ये क्यू आपला झिरो आहे इंटरनल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू मायनस ऑफ डब्ल्यू डब्ल्यू

इन टू ब्रॅकेट इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर डिवाइड बाय वन मायनस गॅमा और प्रॉडक्ट ऑफ फायनल प्रेशर व्हॉल्यूम मायनस इनिशियल प्रेशर वॉल्यूम डिवायड बाय वन मायनस गॅमा अँड लास्ट पॉइंट मोस्ट ऑफ द सिस्टीम इन एडियाबेटिक चेंज इज अ सडन चेंज बऱ्याच ज्या सिस्टीम्स आहेत त्या बऱ्याच वेळेला म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स ते कसे आहेत सडन चेंज होतात सो ड्युरिंग सडन चेंज द सिस्टीम डज नॉट फाईंड एनी टाईम टू एक्सचेंज इट with इट्स environment म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या ज्या ॲडियाबॅटिक प्रोसेसेस आहेत त्या अशा प्रकारच्या असतात की ज्याच्यामध्ये फास्ट चेंजेस होतात की जेणेकरून हीट एक्सचेंजला कुठल्याही प्रकारचा वेळ अवेलेबल होत नाही सो धीस इज ऑल अबाउट द ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड इट्स थर्मोडायनामिक्स